ऑर्गनाइज करण्यात आलेली आहे आणि आज या स्पर्धेची पहिली रात्र पहिल्या फेरीतील हा शेवटचा सामना ज्या संघाची सर्वोच्च धावसंख्या असेल तो असेल थेट तिसऱ्या फेरीमध्ये. सलामीची जोडी मैदानावरती रवाना झाली आहे. स्ट्रायकर एंडवरती असेल फलंदाज दीपक मामुनकर. मी लाडिवली टीमला विनंती करीत आहे की आपण आपला 12वा खेळाडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवला त्यासाठी मनापासून आभार. पहिला चेंडू फुलटॉस होता. आडव्या बॅटचा फटका पण क्षेत्ररक्षकाचा वेध घेतलाय. गोलंदाज खरं तर या चेंडूवरती बचावलेत कारण ज्या खेळपट्टीवरती धावांचा रतीप टाकला जातो ना त्याच खेळपट्टीवरती फुलटॉस मिस केला जातोय दीपक मामुनकर या फलंदाजाकडून आणि पहिला धक्का न्यू स्टार लाडिवली या टीमला. संदीप जाधव कलोते वाला स्विफ्ट सियाज फॉर्च्युनर वाला दहदा नंबर वाला यो नेता राष्ट्रवादी वाला. संदीप जाधव यो नेता राष्ट्रवादी वाला. थैंक यू डीजे. या अगोदर सुद्धा आपण आदरणीय संदीप भाऊ जाधव यांच्या बाबतीत उल्लेख केला. खरं तर सांगण्याची गरज नाही इतकं चांगलं आयोजन या स्पर्धेमध्ये करण्यात आलेलं आहे. आणि ज्या वेळेला टॉस झाला ना त्यावेळेला लोणिवली वाडी या टीमच्या संघनायकानं उल्लेख केला की आमचा नातागोता भरपूर आहे ही लढत मैत्रीपूर्ण होईल. पण ज्या वेळेला तुम्ही मैदानावरती रणांगणावरती उतरताना त्यावेळेला तुम्ही एकमेकांचे प्रतिस्पर्धी म्हणून तुम्हाला खेळ करता आला पाहिजे आणि इथे तसा खेळ आता करावा लागेल तो लाडिवली टीमला. पहिली विकेट स्वस्त्यात गमावले एक बाद शून्य. न्यू बॅट्समन मैदानावरती बबुल. खोलवर पद्धतीचा चेंडू होता. डावकुरे हाताचा गोलंदाज पहिल्या चेंडूवरती विकेट प्राप्त करतोय. दुसरा चेंडू येतोय निर्धाव. धावफलक उघडलं जात नाही एक बाद शून्य अशी स्थिती आहे लाडिवली टीमची. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज अभिजित पवार. हा चेंडू वेगानं आतमध्ये आला होता. पंचांनी बोट उंचावलंय. फलंदाज सांगतोय की बॅटला ब्रश होऊन हा चेंडू आतमध्ये आला असावा. बॅटवरती ब्रश झाल्यानंतर हा चेंडू पायावरती आदलतोय. पण पंचांचा निर्णय असेल जर का स्क्वेअर लेग पंच जवळ येत नसतील तर याचा अर्थ फलंदाज असेल बाद. अजून एक धक्का आणि महत्त्वाची विकेट गमावली जातीय लाडिवली टीमकडून. धन्यवाद डीजे. दोन फलंदाज गमावलेत शून्य. धावा आहेत धावफलकावरती दोन बाद शून्य अशी नाजूक स्थिती आहे लाडिवली टीमची. खरं तर भागीदारीची आता गरज आहे. सुरुवातीला फुलटॉस मिस केला कारण या खेळपट्टीनं अद्यापपर्यंत असं दाखवलं नव्हतं की या खेळपट्टीमधून धावा येत नाही आहेत. कोणत्याच गोलंदाजाला मी तर म्हणेन पोषक अशी खेळपट्टी राहिली नाही आहे संपूर्ण रात्रीमध्ये. पण इथे हा जो डावखुरे आताचा गोलंदाज आहे ना अभिजित पवार त्याचा टप्पा अचूक आहे. वेगावरती फार चांगलं नियंत्रण आहे. दोनही स्विंग करण्याची किमया या गोलंदाजाकडे आहे आणि ते सिद्ध करतोय अभिजित पवार हा गोलंदाज. इथे हा चेंडू ऑन ड्राईव्ह केला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. एक धाव घेण्याची जी इच्छा होती ती मात्र संपुष्टात आणली जाते. डॉट बॉल संपेल. धावफलक स्थिरावेल. धावफलक उघडला जात नाही. दोन बाद शून्य अशी स्थिती आहे बॅटिंग करणाऱ्या लाडिवली टीमची. आपण भागीदारीचा उल्लेख करतोय. रोहित पवार सर जर एकंदरीत विचार केला ना तर या खेळपट्टीनं बरंच काही दिलंय फलंदाजांना. पण इथे मात्र प्रयत्न कुठेतरी कमी पडतायत आणि त्या कारणास्तव लोणिवली संघाचा हा जो निर्णय तो योग्य ठरत असताना. वेगवान चेंडू बॅटची एज. साहिल कारलेकरला करावा लागतोय परतीचा प्रवास. आता दयनीय अवस्था निर्माण झाली आहे लाडिवली टीमची. आयोजक भारी संदीप दादा दिलदार मनाचा
आहे कलोटे गावाला लाखाचा आयोजन संदीप दादाचा कलोटे गावाला जाऊ संदीप दादाचा आयोजन बघाला धन्यवाद डीजे जे जे प्रेक्षक या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं आम्ही सर्वप्रथम मनापासून स्वागत करतोय कारण इतकी चांगली स्पर्धा आणि या स्पर्धेचा तुम्ही घटक बनता ही महत्त्वाची बाब असेल तुमच्यासाठी जे प्रेक्षक यूट्यूब लाईव्ह साई प्रीतच्या माध्यमातून एन्जॉय करतायत त्यांचंही मनापासून स्वागत माजी आमदार चषक 2023 अक्षय पाटील मैदानावरती दाखल होतोय अभिजित पवारचं षटक निर्धाव येईल का याकडे आता मात्र लक्ष असेल अफलातून गोलंदाजी या स्पर्धेतील ज्या मैदानावरती धावांचा रथीप टाकला जातोय ज्या खेळपट्टीमधून धावांचा ओघ बरसतोय जी खेळपट्टी अक्षरशः अपोजिट टीमच्या गोलंदाजांना बेहाल करून सोडते त्या खेळपट्टीमधून स्वतःची गुणवत्ता सादर करत अभिजित पवारांना टाकलेले निर्धाव षटक खरोखर कौतुकास्पद असेल लोणिवलीवाडी या टीमसाठी अफलातून गोलंदाजी पहिल्याच षटकात बॅकफुटवरती ढकललंय संघ लाडिवली या टीमला एक बाद शून्य अशी सुरुवात झाली होती पहिल्या चेंडूच्या समाप्तीनंतर पण तदनंतरचे 5 चेंडू ज्यामध्ये आल्या 2 विकेट्स एकही धाव न खर्च करता 3-0 अशी स्थिती आहे टॉस गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना निष्ठार लाडिवली टीमची 3-0 अफलातून गोलंदाजीचा प्रदर्शन अभिजित पवार या गोलंदाजाकडून पहिल्या फेरीचा हा शेवटचा सामना 2 सामने लो स्कोरिंग पाहिले 2 सामन्यांमध्ये धावा कमी झाल्या 2 मॅचेस हाय वोल्टेज पाहिल्या आणि हा असेल पहिल्या फेरीचा अंतिम सामना एका बाजूला लोणिवली वाडी तर दुसऱ्या बाजूला लाडिवली माजी आमदार ट्रॉफी 2023 हे शानदार पर्व आणि या स्पर्धेचे मुख्य आयोजक या स्पर्धेचे सर्वे सर्व आदरणीय संदीप भाऊ जाधव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची ही फार मोठी ताकद आपण आज या मैदानावरती बघतोय चांगली स्पर्धा आज या स्पर्धेची पहिली रात्र आणि या पहिल्या रात्रीतील पहिल्या फेरीचा शेवटचा सामना जयवंत येतोय स्ट्रायकर यांना दुसरं षटक घेऊन तयार आहे सूरज पवार हा फटका फसवलाय विकेट मिळण्याची दाट शक्यता हा झेल कॅरी केला जातोय ज्या अशा अपेक्षा राहिल्या होत्या ना त्या सुद्धा आता भंग होत आहेत लाडिवली संघ पुरता आता संकटात सापडतोय या मॅच मध्ये धन्यवाद डीजे ऑपरेटर सुरुवातीलाच लाडिवली संघाच्या अगदी मित्र म्हणेन जखमेवरती गाव टाकला लोणिवली वाडी टीमच्या कॅप्टननं कारण सर आपण पाहिलं असेल टॉस ज्या वेळेला झाला त्यावेळेला सांगितलं लोणिवली वाडी टीमच्या कर्णधारानं की आमचा नाता गोता मोठा आहे अगदी जवळचे संबंध आहेत म्हणजे तिथेच कुठेतरी बांधलं लाडिवली टीमला आणि पहिली धाव घेण्यासाठी तब्बल 8 चेंडूंचा मित्र म्हणेन वापर या ठिकाणी करावा लागतोय 8वा चेंडू या सत्रातील फेकला जातो आणि त्यावरती धावा येतात 2 या 2 धावांच्या बरोबरीने प्रमोद कालेकर स्वतः सहित संघाच्या धावसंख्येचं खातं या ठिकाणी खुलं करतोय डे नाईटच्या कित्येक स्पर्धा या लाडिवली टीमनं गाजवल्या डे नाईटच्या कित्येक स्पर्धेत अगदी रसानीमधून चांगला खेळ या खेळ संघानं दाखवलाय पण आज या खालापूर नगरीत येताना त्यांची कुठेतरी परिस्थिती बिकट झाली आहे या मॅचमध्ये गोलंदाज तयार आहे इथे हा फटका समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे डीपमध्ये एक धाव प्राप्त केली जाईल एका धावेपेक्षा जास्त काही मिळणार नाही एका धावेच्या बरोबरीने धावफलक वधारेल 3 या धावसंख्येवरती रणनीती सुरुवातीपासून फोल ठरत असताना कारण आपण पाहिलं असेल पहिल्या चेंडूवरती दीपक मामुनकर बाद झाला तदनंतर विकेट गमावली बबुल राऊतनं अजून एक विकेट मिळण्याची शक्यता फलंदाज होतील बाद अक्षय पाटील अजून एक धक्का लाडिवली टीमला
धन्यवाद डीजे. अजिंक्य लोणिवली वाडी या टीमनं दाखवून दिलंय की या मैदानावरती भलेही धावांचा रतीप टाकला जात असेल पण आमची उच्च दर्जाची गोलंदाजी आमच्याकडे आहे आणि त्याच्या जोरावरती आम्ही संपूर्ण स्पर्धेत आमच्या टीमचा गाजावाजा करू शकतो. कारण या खेळपट्टीवरती काय पाहिजे, ज्या संघाकडे प्रामुख्याचे दोन तीन गोलंदाज सरस असतील ना, तर तो संघ कोणत्याही संघाविरुद्ध शेवटपर्यंत चांगली फाईट देऊ शकतो. आणि त्यामधील हा एकमेव संघ मी अद्यापर्यंत पाहिला आहे. भलेही अगोदरचे चार सामने चार संघाने जिंकले असतील, ते जिंकलेत फलंदाजीच्या जोरावरती, पण चारही संघाकडे एकही असा गोलंदाज दिसून आला नाही. पण ज्या पद्धतीनं गोलंदाजी करतोय लोणिवली वाडी हा संघ, ते बघता कदाचित आजची रात्र गाजवण्याची दाट शक्यता आहे लोणिवली वाडी या संघाकडून. अजून एक चांगला चेंडू समोरच्या दिशेने, फटका कार्पेटला चिरत चाललाय, याचा अर्थ हवाई सफर करण्यापासून रोकला. आणि जर का आक्रमण झालं नाही, जर का मोठमोठे फटके आले नाहीत, तर या मॅचमध्ये धावा होणं कठीण आहे. एकच धाव एका धाबेच्या बरोबरीने सुरुवातीच्या दोन षटकांचा खेळ होतोय. संपन्न दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते धावफलकावरती 5-5. डीजे डीजे शिव डीजे वडगाव कल्पेश गडगे आणि ओमकार गुरव हे या स्पर्धेमध्ये डीजेचे ऑपरेटिंग करत असताना त्यांचंही स्वागत असेल. पंचांची भूमिकासुद्धा महत्त्वपूर्ण राहिली आहे संपूर्ण रात्रीमध्ये. आज आम्हाला या ठिकाणी जी समालोचन करण्याची संधी दिली त्यासाठी मी संपूर्ण जय मल्हार मित्रमंडळ कलोते तथा आदरणीय संदीप भाऊ जाधव यांना मनापासून आभार व्यक्त करतोय. आपण मला या स्पर्धेचा घटक बनण्याची संधी दिली. इथे विकेट प्राप्त होईल. अजून एक धक्का मिळतोय लाडिवली टीमला. आणि या मॅचमध्ये पहिल्या सत्रात अक्षरशः या मॅचचा निकाल स्पष्ट करत असताना लोणिवली वाडी हा संघ महादेव शाहीर यांना पारितोषिक देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. आणि त्यांच्या माध्यमातून एक गीत आपण दादांच्या वरती आधारित असं ऐकलं. खरं तर अक्कुलवाडी गावचे महादू पारधी, आता सध्याचे ते रहिवासी कलोते या गावामध्ये आहेत, पण त्यांनी त्यांची कला या ठिकाणी अवगत करून दिली. विकेट मिळण्याची शक्यता, इथे फलंदाज पोहोचलेत आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये, याचा अर्थ एक धाव मिळेल लाडिवली टीमला आणि एका धावेच्या बरोबरीने. धावसंख्या होतीये ती फक्त 6. 6 फलंदाज बाद 6 धावा धावफलकावरती. सुरुवातीला अजिंक्य असं वाटलं होतं की बरंच काही या मैदानावरती केलं जाईल लाडिवली या टीमकडून. कारण ज्या पद्धतीनं हे मोसम गाजवलं ना, जयवंत मामुनकर असेल, बबुल राऊत असेल, पण लगातार ज्या विकेट गमावल्या त्याचा परिणाम धावसंख्येवरती होतोय. अफलातून गोलंदाजी ज्या पद्धतीनं भरते त्याच्यापेक्षा सरस क्षेत्ररक्षण होत असताना क्षेत्ररक्षकांची साथ लाभली आहे. कारण पहिला चेंडू फुलटॉस आला होता, असं वाटलं होतं क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोचतील की नाही, पण त्या क्षेत्ररक्षकानं सीमारेषेच्या बाहेर जाणारा चेंडू कॅरी केला, तो झेल झाला आणि फुलटॉसवरती जसा लोणिवली वाडी संघ बचावला ना, तिथपासून लाडिवली संघाला धावांचे जे दरवाजे होते ते पूर्णपणे बंद झालेत. धावा येत नाही आहेत, एकही मोठा फटका लगावता आला नाही. तब्बल 5 विकेट स्वस्त्यात गमावले आणि इथे मात्र धावांसाठी संघर्ष होतो. एक धाव वाढेल एका धावेच्या बरोबरीने. धावसंख्या वाढतीये 8 या धावसंख्येवरती. हकू टप्प्याचा बॉल, आडव्या बॅटचा फटका, फलंदाज केतन कालेकर आणि त्याच्या बॅटमधून येतोय षटकार. पापा का जानना करती मी
धन्यवाद डीजे ऑपरेटर अवधूत भगत या ठिकाणी येत आहेत, त्यांचंही स्वागत असेल. खरं तर खोपोली खालापूरमधील नामांकित अशी पहिली स्पर्धा डेची, आणि त्या स्पर्धेत अजिंक्य भाऊड आणि आम्हा स्वतःला त्या ठिकाणी समालोचन करण्याची जी संधी दिली ते त्या स्पर्धेचे आयोजन SP ग्रुप सारसन या स्पर्धेचे आयोजक अवधूत भगत यांच्या ठिकाणी शुभागमन झाले. त्यांचं स्वागत असेल या स्पर्धेच्या वतीनं. दोन धावा येत आहेत आणि या दोन धावांच्या बरोबरीने धावसंख्या होते धावफलकावरती 16. 16 धावा आहे धावफलकावरती. केदार पाटील यांनाही विसरून चालणार नाही. अजिंक्य केदार आता क्रिकेटमध्ये येणं थोडंसं त्यांना कठीण झालं आहे, कारण त्यांचा सीझन मोठा चालू आहे. राणाबाईलावरती त्यांची प्रचंड निष्ठा, आणि आपण पाहिलं असेल 5 88 या नावानं पळणारा राणाबाईल यांनी संपूर्ण खोपोलीचं नाव उंचावलंय. 3 षटकांचा खेळ संपन्न झालाय. धावसंख्या आहे धावफलकावरती 16. पहिल्या षटकात एकही धाव आली नव्हती, दुसऱ्या षटकात धावा आल्या 5. 11 धावांचं हे षटक. रोहित पवार सर चौकचे फार चांगले गुणलेखक आणि रायगड समालोचक असोसिएशनचे ते मेंबर्स आहेत, त्याचा विचार करता फार चांगली अपडेट त्यांच्या माध्यमातून पुरवली जाते. साईप्रीत लाईव्हचे सगळे मित्र म्हणेन सदस्य या ठिकाणी चांगलं कार्य करत असताना त्यांना सुद्धा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. पंचांची भूमिका महत्त्वाची राहिली या संपूर्ण रात्रीमध्ये, आणि त्याहीपेक्षा मयूर कांबळे सर यांनी जे समालोचन केलंय ना ते प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणार आहे. शांत संयमी समालोचन, प्रत्येक शब्दावरती त्यांचा प्रचंड विश्वास, आणि प्रत्येक शब्दात मी तर म्हणेन प्रेक्षकांना खिलवून ठेवणारं समालोचन त्यांच्या माध्यमातून आपण ऐकलंय, त्यांना सुद्धा विसरून चालणार नाही आहे. अजिंक्य तुम्ही उल्लेख केलात की जॉब अभावी त्यांना कुठेतरी या समालोचन क्षेत्राला वेल देणं कठीण झालं आहे, अन्यथा आज आपण नक्कीच ज्याप्रमाणे समीर सोमणे सर यांचा आवाज ऐकतोय ना महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात, त्याचप्रमाणे आपण नक्कीच फक्त कर्जत नव्हे खालापूर नव्हे तर संपूर्ण रायगडमध्ये त्यांचा आवाज आपण ऐकला असता, पण जॉब अभावी त्यांना वेल देणं कठीण आहे, त्यांनाही आपण धन्यवाद व्यक्त करूयात. इथे एक धाव घेतली जाते एका धाबेच्या बरोबरीने एकेरीला शोधायचं दुहेरीत, आणि या दुहेरीच्या मदतीनं धावसंख्या होते धावफलकावरती 18. काय घडलं आज लाडिवली संघाच्या बाबतीमध्ये कोणालाही वाटलं नव्हतं, कारण इतकी स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप या संघाकडे असताना त्यांचे सगळे मित्र म्हणून फलंदाज स्वस्थ्यात माघारी परतले, आणि त्याचा परिणाम हा धावसंख्येवरती. अजून एक चांगला चेंडू डॉटबॉलचे होईल सांगता, धावफलक स्थिरावेल 18 या धावसंख्येवरती. मी संपूर्ण जय मल्हार मित्रमंडळ कलोते यांना मनापासून आभार व्यक्त करतोय, आपण मला या स्पर्धेचा घटक बनण्याची संधी दिली. आज या स्पर्धेची पहिली रात्र आणि पहिल्या रात्रीतील पहिल्या फेरीचा शेवटचा सामना. हा फटका ऑन ड्राईव्ह केला, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नाही आहेत, वेकंट एरिया होता, रिकामा क्षेत्र आणि रिकाम्या क्षेत्रात येतोय वायडिश लॉंगनला क्लिअर करणारा चौकार. 4 धावांच्या बरोबरीने एकूण धावसंख्या होते धावफलकावरती 22. धीर सोडता कामा नाही. अजिंक्य असं म्हटलं जातं की क्रिकेट हा खेळ असा, या खेळामध्ये काय घडेल बाकीत करणं कठीण आहे. अगोदर 60 70 65 धावा अशा आपण पाहिल्या, त्या धावा चेस करताना दुसऱ्या सत्रामध्ये सुद्धा चांगले बॅटिंग राहिले, आणि इथे जर का धावा कमी असतील 30-31 झाल्या सुरुवातीचा 1-2 षटक जर का चांगलं हाताळलं गोलंदाजांनी तर कदाचित या धावासुद्धा भरपूर होऊ शकतील लाडिवली टीमसाठी. आत्मविश्वास आता तुम्हाला इथून पुढे वाढवावा लागेल, भलेही धावा कमी असतील. आपण इतकं अंतर कापत सहजासहजी या ठिकाणी आलेलो नाही आहेत, हे दाखवून द्यायचं असेल तर चांगला खेळ इथून पुढे करावा लागेल. विकेट प्राप्त होईल, अजून एक विकेट गमावली जाते. बाद होणारा फलंदाज रोहन कारलेकर, अजून एक धक्का न्यू स्टार लाडिवली या टीमला. राधेला राधेला कुणीतरी सांगा या राधेला, वाट लावी नखळाची वाट लावी नखळाची माझ्या लागून कोणाला. गिरीश गोले यांच्या माध्यमातून केतन कालेकरने जर षटकार लगावला तर 500 रुपयाचं कॅश प्राईज असेल.
आदरणीय रमेश राऊत आणि राम राऊत साहेब ही स्पर्धा एन्जॉय करतायत, त्यांचंही स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. ऋतिक शिंदे यांना विनंती असेल की आपण अजिंक्य भाऊड यांच्याकडे संपर्क करावा. ऋतिक शिंदे आपण अजिंक्य भाऊड यांच्याकडे संपर्क करायचे. धावसंख्या आहे धावफलकावरती 22. इथे हा फटका केतन कालेकर आणि त्याच्या बॅट मधून येतोय. क्षेत्ररक्षकाचा वेध घेणारा हा फटका, फलंदाज होईल बाद. कशाला नाही नाही म्हणते अगराधे अगराधे ग, कशाला नाही नाही म्हणते कशाला नाही नाही म्हणते. पण राधा नेहमीच नाही म्हणायची, कानाला मात्र लहर यायची दूध प्यायची, तो मागायचा पण ही नाही द्यायची, हिला सारखी घाई असायची घरी जायची, जाताना नक्कीच आधी घाई आणि मैदानातून बाहेर नाही. जी धावा जमवण्याची घाई झाली होती ना लाडिवली टीमला, जिगर चालके यांना विनंती असेल की अजिंक्य भाऊड आपली वाट बघत आहेत, आपला विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यावं, या स्पर्धेला एन्जॉय करतायत जिगर चालके, आपणास विनंती की आपण यावं व्यासपीठावरती. इथे हा चेंडू, अजून एक डॉट बॉल येईल, धावफलक स्थिरावेल, 22 धाव आहेत धावफलकावरती. असं वाटलं होतं किमान 30 पर्यंत पोहोचवलं जाईल, पण कोणालाही वाटलं नव्हतं असं घडेल आणि ते घडलंय. क्रिकेट खेळच असा आहे, लोणिवली वाडी संघानं ज्या पद्धतीनं बॉलिंग केले ना, ज्या पद्धतीनं त्यांची गोलंदाजी राहिली ना, त्याचा विचार करता अक्षरशः कंबरड मोडलंय पहिल्या सत्रामध्ये. पहिल्या सत्रामध्येच बॅकफुटवरती ढकललंय लाडिवली टीमला. पहिल्या सत्राचा खेळ संपन्न, धावसंख्या आहे धावफलकावरती 22. येणारे चेंडू असतील 24 आणि जिंकण्यासाठी लोणिवली वाडी या टीमला गरज असेल 23 धावांची. धावांचा पाठलाग लवकर केला जाईल, धावांचा पाठलाग शेवटच्या चेंडूपर्यंत जाईल की या विपरीत या धावा रोखल्या जातील. नेमकं काय घडेल हे नक्कीच आपण ऐकणार आहोत, बघणार आहोत. पण संधी असेल डीजे ऑपरेटरला त्या अगोदर दुसऱ्या फेरीचा पहिला सामना. ए माझी आमदार चषक आहे कलोते गावाला, हे आयोजक भारी संदीप दादा दिलदार मनाचा आहे कलोते गावाला लाखाचा आयोजन संदीप दादाचा गावाला जाऊ संदीप दादाचा आयोजन बघाला. थँक्यू डीजे. कर्माई स्पोर्ट्स उमरे आणि जय हनुमान सारसन, जय हनुमान सारसन आणि कर्माई स्पोर्ट्स उमरे दोनही संघाच्या संघनायकास आमची विनंती असेल दुसऱ्या फेरीची पहिली लढत आपली असेल आपण टॉस करण्यासाठी यावं. उमरे आणि सारसन दोनही संघाचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी यावं. सारसन टीमच्या सर्व खेळाडूंना विनंती असेल की आपण कॉमेंट्री बॉक्सच्या डाव्या बाजूला यायचंय. सारसन आणि उमरे दोनही संघाचे कॅप्टन आपण टॉससाठी या. दुसऱ्या फेरीच्या लढती असतील 3 षटकांच्या. 24 चेंडू 23 धावांची गरज, धावांचा पाठलाग होईल की धावा रोखल्या जातील. त्यापूर्वी ऐकूयात या स्पर्धेचं टायटल सॉन्ग. माझी आमदार ट्रॉफी 2023 कलोते गावाला आहे आयोजन संदीप जाधव दादाचा त्याला सोबत जय मल्हार संघाचा आहे आयोजन संदीप जाधव दादाचा त्याला सोबत जय मल्हार संघाचा हे कालापूर तालुक्यानं मानाची स्पर्धा लागली या गाजाला हे कालापूर तालुक्यानं मानाची स्पर्धा लागली या गाजाला आहे कलोते गावाला लाखाचा आयोजन संदीप दादाचा कलोते गावाला जाऊ संदीप दादाचा आयोजन बघाला माझी आमदार ट्रॉफी 2023 कलोते गावाला.
पहिल्या फेरीतील हा शेवटचा सामना दावा करायचे 23 चेंडू शिल्लक असतील 24. पहिली मॅच उमरे टीमनं 27 धावांचा पाठलाग यशस्वीरित्या कंप्लीट केला होता. दुसऱ्या मॅचमध्ये सारसन टीमनं 58 धावांचा पाठलाग सहजगत्या केला होता आणि तिसरी मॅच 33 धावांचा पाठलाग खऱ्या अर्थानं नडोदे संघानं केला होता. अगोदरच्या मॅचमध्ये प्रथम फलंदाजी करताना 66 धावा उभारल्या त्या एजाज हाल या टीमनं. या मॅचमध्ये धावा कमी आहेत, याचा अर्थ हाल संघ असेल थेट तिसऱ्या फेरीमध्ये. इथून पुढे दुसऱ्या फेरीचे सामने सुरू होतील आणि त्यामधील पहिली लढत असेल करमाई स्पोर्ट्स उमरे आणि त्यांच्या विरोधात जय हनुमान सारसन. दोनही संघाचे कॅप्टन आपण यायचे टॉससाठी. मॅच असेल 3 षटकांची. दुसऱ्या फेरीत सुद्धा तेच नियम असतील. 2 मॅचेस होतील, ज्यामध्ये ज्या संघाची धावसंख्या जास्त असेल तो असेल थेट चौथ्या फेरीमध्ये. कुणाल कारलेकर गोलंदाजी मार्कवरती डॉटबॉल येतोय. धावफलक स्थिरावेल उघडलं जात नाहीये, खरं तर मापक धाव आहेत. अगदी तुटपुंजी धावसंख्या आहे आणि या तुटपुंज्या धावसंख्येचा पाठलाग करत असताना पहिला चेंडू येतोय निर्धाव. अभिजित पवार स्ट्रायकर एंडवरती गोलंदाज तयार आहे. कुणालचा हा चेंडू खोलवर पद्धतीचा होता, अडवलं जातं मिडॉनमध्ये. निर्धाव येईल, हौसले तर बुलंद करावेच लागतील. आत्मविश्वास दुगणा करणं फार गरजेचं आहे, कारण या खेळपट्टीने जर तुम्हाला दावा दिला नसतील ना तर अपोजिट संघालासुद्धा तुम्ही झुंजवलं पाहिजे, अपोजिट संघालासुद्धा तुम्ही संघर्ष करण्यास भाग पाडलं पाहिजे. त्यासाठी डॉटबॉल येणं गरजेचं आहे. हा चेंडू ऑन ड्राईव्ह केला, क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती आले, डायरेक्ट हिट होती, कलेक्शन झालं. तर नंतर एष्टनवरती चेंडू लावला जातोय. पंचांचा निर्णय, फलंदाज बाद. थँक्यू डीजे. हेमंत दळवी यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. टॉस झालेला आहे आणि टॉस जिंकला आहे उमरे टीमनं फिल्डिंग करण्याचा निर्णय. पहिली विकेट गमावले, सुरुवातीचे 2 चेंडू आले डॉट, नंतर विकेट गमावली जाते. 1-0 अशी स्थिती झाली. शेवटचे 21 चेंडू 23 धावांची गरज आहे. मी अगोदरच उल्लेख केला, जर तुम्हाला या खेळपट्टीनं दावा दिला नसतील ना तर तुम्ही तुमचा आत्मविश्वास जागा केला पाहिजे. स्वतःचा कॉन्फिडन्स हाय करणं गरजेचं आहे लाडिवली टीमच्या गोलंदाजांना. आणि ते जर का सुरुवातीच्या 1.5-2 षटकात घडलं तर कदाचित तुटपुंजी वाटणारी धावसंख्या 23 ही कठीण होऊन बसेल. उर्वरित 21 चेंडू 23 धावांची गरज आहे. आत्मविश्वासानं आता खेळ करावा लागेल, पण त्याहीपेक्षा सहजासहजी हा सामना न घेता आपण या मॅचमध्ये विजयाच्या दिशेने कसे जाऊ असा प्रयत्न प्रामाणिक करावा लागेल तो लोणीवडीवाडी या टीमला. मॅच चांगली होईल यात शंका नाही. लो स्कोरिंग मॅचेस सातत्यानं एअरटाईट होताना आपण पाहतो आणि त्यामधील हा सामना असावा. कुणाल तयार आहे. कुणालचा हा चेंडू उडवलाय, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून डीप एक्स्ट्रा कव्हर सीमापार येतोय. धावसंख्येचं खातं खुलं करणारा चौकार. थँक्यू डीजे. 4 धावा धावसंख्या या ठिकाणी खुली केली जाते आणि या 4 धावांच्या बरोबरीने अंतर आता कमी होत आहे. 19 धावांची गरज आहे. 20 चेंडू शिल्लक आहे. अजिंक्य सुरुवात कुणालनं फार चांगली केली होती. 3 चेंडू डॉट आले होते, त्यामध्ये 1 विकेट आली होती, पण इथे चेंडूची लाईन आखूड केली आणि आखूड टप्प्याचे बॉल सहजासहजी सीमारेषा गाठतात. पुढ्यात टाकला होता, विकेट मिळण्याची शक्यता. क्षेत्ररक्षक कॉलिंग करतायत आणि हा झेल कॅरी होतोय. उर्वरित 19 चेंडू आता गरज असेल 19 धावांची. थँक्यू डीजे. 5 चेंडू संपन्न झाले, धावसंख्या आहे 4, 2 विकेट गमावल्यात. उर्वरित आता 19 चेंडू आणि 19 धावांची गरज आहे. मी शिव डीजेला विनंती करेन की आपण एक मायक्रोफोन आता कॉमेंट्री बॉक्समध्ये पोचवायचं आहे. शिव डीजे मायक्रोफोन माईक आपण
कॉमेंट्री बॉक्स मध्ये पोहोचवायचं आहे. माईक माईक पोहोचवा, आवाज बरोबर आहे. बदले ऑपरेटर आता या ठिकाणी काम पाहत आहेत, त्यांचंही स्वागत. उर्वरित 19 चेंडू आता 19 धावांची गरज आहे. मॅच चांगली होईल अजिंक्य, कारण सुरुवातीला 2 विकेट आल्यात, याचा अर्थ धावा ज्या ज्या वेळेला रोखायचे असतात ना त्या त्या वेळेला विकेट्सला फार महत्त्व असतं, आणि 2-3 आदरे सुरुवातीला दिले ना तर धावा आपोआप रोखल्या जातात. लाडीविली न्यू स्टार लाडीविली आणि दुसऱ्या बाजूला लोणीविली वाडी, ते सांगतात की ही लढत मैत्रीपूर्ण असेल पण मैदानावरती कट्टर प्रतिस्पर्धी म्हणून खेळ करावा लागेल. इथे हा फटका परफेक्ट बॅट ऑफ द मिडल, प्रॉपर टायमिंग होतं, गोलंदाजाच्या गतीचा वापर करणारा फटका स्लॉटमध्ये होता, त्याला पाठवलं आउट ऑफ द प्लॉट, येतोय षटकार. नाम तुझे घेता देवा होई समाधान, सहा धावा आणि या सहा धावांच्या बरोबरीने पहिल्या षटकाचा होतोय शेवट. असं वाटलं होतं कुठेतरी धावा रोखल्या जात आहेत, कुठेतरी धावसंख्येला अंकुश घातला जातोय. इथे जर का हा षटकार आला नसता ना तर ही मॅच कायम असती, पण या षटकारानं आता पूर्णपणे या मॅचचं चित्र पलटवलंय. सहा धावांच्या बरोबरीने 19 धावसंख्या होते धावफलकावरती 10, उर्वरित 18 चेंडू आता जिंकण्यासाठी गरज असेल 13 धावांची. हा शेवटच्या 18 चेंडू आणि विजयासाठी गरज आहे ती 13 या धावसंख्येची. या मैदानाचा विचार करता जर आपण पाहिलं ना तर लो स्कोरिंग मॅच नेहमीच हाय वोल्टेजनं आपण या मैदानावरती पाहिले आहेत, परंतु एकंदरीत या मॅचमध्ये जर जिंकायचं असेल ना, कमबॅक करायचं असेल या मॅचमध्ये, तर 1-2 विकेट पर षटकामध्ये आणि 1-2 निर्धाव चेंडू आणि 1-2 चेंडूवरती सिंगल डबल जरी आल्या तरी या मॅचमध्ये रंगतता पाहायला मिळेल. लो स्कोरिंग मॅचेस तेव्हाच चांगले होतात अजिंक्य, ज्यावेळेस धावा आणि चेंडू यांच्यामधील अंतर किमान 6 धावांचं जास्त पाहिजे, म्हणजे भले एक षटकार आला ना परत येणारे 2-3 डॉट बॉल पुन्हा एकदा अंतर वाढवतात, पण इथे अंतर ते जर तेवढं नसेल ना, चेंडू आणि बॉल यांच्यामधील अंतर समांतर असेल तर एक षटकार एक चौकार त्या मॅचमधील हवा पूर्णपणे बॅटिंग करणाऱ्या संघाच्या दिशेने घेऊन जात असतो, आणि त्यामध्ये आलेत एक षटकार एक चौकार लोणीवलीवाडी या टीमसाठी. ओर पीच आलाय, अनिल वागे यांचा अनुभव, 17 चेंडू आता 13 गरज आहे. हा पहिला चेंडू अगदी यॉर्कर पद्धतीचा होता, आउट साईड द ऑफ स्टंप चेंडूला गती होती आणि तदनंतर इशिरेच्या हातामध्ये चेंडू विसावला, आणि या चेंडूवरती मित्र म्हणजे निर्धाव चेंडू जे सांगतात संपते. शेवटच्या आता 17 चेंडू आणि 13 धावसंख्येची गरज आहे विकेट मिळण्याची दाट शक्यता. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते, पडले झडले या मातीमध्ये स्वतःला पूर्णपणे मित्र म्हणजे झोकवून दिलं आणि तदनंतर जेलला कॅरी करता आलं नाही. विकेट महत्वाची होती, कारण विकेट आली तर एक धाव वाचेल, आणि विकेट जर नसेल ना तर तुम्हाला डॉट पर्सेंटेज वाढवणं कठीण होईल. आता झेलही सुटला जातो, एक धावही खर्च होते, याचा अर्थ विकेटला किती महत्त्व होतं. फलंदाज नवीन आले असते, दडपण असतं, त्याहीपेक्षा एक धाव महत्त्वाची होती. आता परिस्थिती बदलले, शेवटचे 16 चेंडू जिंकण्यासाठी गरज आहे ती 12 धावांची. हा शेवटचे आता 16 चेंडू आणि 12 धावसंख्येची गरज आहे. 4 चेंडू फार महत्त्वपूर्ण असतील या ओव्हरमधील. गोलंदाज अनिल वागे या गोलंदाजाचे चांगला फटका ऑन साइड रिजन मध्ये वन टप्प्या अखेर गोलीच्या वेगानं बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावींसाठी आलेला हा दणदणीत चौकार. यस, छोटी छोटी चूक किती महाग ठरते, छोटे छोटे ज्या चुका आहेत ना त्या महाग ठरतात. झेल घेतला असता नवीन फलंदाज स्ट्रायकर एंडला असता, आणि कदाचित त्याचा सर हा परिणाम, झेलही सुटला, डावकुऱ्या आताचा फलंदाज स्ट्रायकर एंडला आला आणि त्याच्या बॅटमधून आला हा चौकार. मिस टाईम स्ट्रोक आहे, हा झेल कॅरी केला जातोय. अगोदरचा झेल कॅरी झाला असता तर कदाचित या अगोदरच्या चेंडूवरती आलेल्या 4 धावा वाचले असते, पण जर तर आहे, जर त्याला क्रिकेटमध्ये महत्त्व नसेल, विकेट गमावली जाते, धावफलक स्थिरावेल, ते 23 धावांचा पाठलाग करताना 15 या धावसंख्येवर. हा नक्कीच 15 धावा धावफलकावरती आपण पाहतोय, 23 धावसंख्येचा पाठलाग या मॅचमध्ये करायचं होतं. अजूनही विजयासाठी 8 या धावसंख्येची गरज आहे. अंकित 8 धावांचं संरक्षण येणाऱ्या 14 चेंडूमध्ये करायचं, म्हणजे हे चेंडू
अगदी निर्णायक असतील या ओव्हर मधील. अजिंक्य या दोन चेंडूवरती तर खरा मॅचचा निकाल आहे. इथे जर का दोन सिंगल पेक्षा जास्त काही खर्च झाला नाही, त्याही पेक्षा दोन मध्ये एखादी विकेट आली, एखादा चेंडू डॉट आला ना, तर या मॅच मध्ये लाडविली संघ खऱ्या अर्थाने संघर्ष करेल हे आपण सांगू शकतो. पण जे काय करायचे ते या दोन चेंडूवरती करायचे लोणिवलीवाडी या टीमला. दोन सिंगल सुद्धा महत्वाचे आहेत लोणिवलीवाडी या टीमसाठी, कारण उर्वरित 14 चेंडू आता गरज आहे 8 धावांची. तत्पूर्वी आपण सारसन टीमच्या कॅप्टनला कॉल करतोय की आपण या ठिकाणी आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. सारसन टीमच्या कॅप्टनला आम्ही कॉल करतोय की आपण या ठिकाणी आयोजकांशी आपण संपर्क साधायचा आहे. 14 चेंडू 8 धावसंख्येची गरज, अटॅकिंग क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे. कित्येक स्पर्धा या लाडिवली टीमच्या गोलंदाजांनी गाजवल्यात. अजिंक्य स्वतः तुम्ही त्या मकर संक्रांत ट्रॉफीमध्ये होता, या लाडिवली संघाच्या गोलंदाजांची किमही आपण पाहिली होती. डॉट बॉल येतोय, डॉट बॉल येतोय, आत्मविश्वास मोठा आहे लाडिवली टीमच्या गोलंदाजांचा. आणि जर का असे एकाद दोन डॉट बॉल आले ना तर या मॅचमध्ये मजा येईल. उर्वरित 13 चेंडू आता गरज आहे 8 धावांची. हा शेवटचे आता 13 चेंडू 8 धाव संख्येची गरज आहे. या मॅचमध्ये काय कधी घडेल ना हे सांगणं कठीण आहे, कारण क्रिकेट हा अनिश्चितने भरलेला खेळ. शेवटचे 13 बॉल 8 धाव संख्येची गरज. समोरच्या दिशेने अभिषेक मध्ये हा फटका, बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावांसाठी हा बिग 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 हिट षटकार. थँक्यू रेजे. शेवटचे आता 12 चेंडू आणि 2 धावसंख्येची गरज आहे. या षटकारात हा सामना अगदी खुळा खेळा बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी. नंतर टॉस जिंकलाय उमरे या टीमनं. 3 षटकांची मॅच फिल्डिंग करण्याचा निर्णय, बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय सारसन टीमला. दोनही टीम आपण सज्ज राहायचंय. 12 चेंडू आता 2 धावांची गरज आहे. अंकित हा सामना अगदी या षटकारानं खुला केला, सोपा केला, कारण की शेवटचे 12 बॉलमध्ये आता 2 धावांचं संरक्षण करणं थोडंसं कठीण होईल. 6 चेंडूमध्ये 1 धावसंख्येचं संरक्षण केलं होतं. नीतू माली जो कडाव टीमचा गोलंदाज आहे मयूर पेसेकर यांच्या बदलापूरच्या स्पर्धेमध्ये जाई टीमच्या अगेन्स्ट खेळताना, परंतु ते तो चमत्कार या मॅचमध्ये करेल का गोलंदाज. पहिलाच बॉल हाफ ट्रॅकर, त्याला पुल, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे, विकेट मिळाली जाते. आता शेवटचे 11 बॉल आणि 2 धावसंख्येची गरज आहे. अजिंक्य एक गोष्ट आता लक्षात येत नाहीये, गोविंद कारलेकर असेल, दीपक पामुनकर यांच्यासारखे फिरकी गोलंदाज असताना पेसरवरती विश्वास दाखवला, दोन गतिवान चेंडूनं घात केला, लाडिवली टीमचा 2 षटकार त्या ठिकाणी आले. आणि इथे धीम्या गतीचे चेंडू जे दोनही बाजूने स्विंग होत आहेत या खेळपट्टीवरती, असे गोलंदाज मागे ठेवण्याचा जो निर्णय आहे ना तो अद्यापपर्यंत अंगलट येतो लाडिवली टीमच्या. विकेट प्राप्त करतोय शॉर्ट ऑफ लेंथ वरती सुद्धा दीपक मामुनकर. शेवटचे आता चेंडू शिल्लक असतील ते मात्र 11 आणि गरज असेल 2 धावांची. आ शेवटचे 11 चेंडू आणि आता 2 धावसंख्येची गरज आहे. पहिल्या चेंडूवरती महत्वपूर्ण विकेट या ठिकाणी प्राप्त केली, परतीचा प्रवास करावा लागला तो फलंदाज. मयूर या फलंदाजाला आता शेवटचे 11 बॉल आणि 2 धावसंख्येची गरज. या मॅचमध्ये आता काय घडेल ना हे अगदी सर्व प्रेक्षकांपर्यंत पोहोचलं गेलंय, कारण की मॅच अगदी सुखद आणि सोपं आहे ते बॅटिंग करणाऱ्या लोणिवलीवाडी टीमला. अजिंक्य षटकार जर का आला नसता ना अगोदरच्या षटकातील शेवटच्या चेंडूवरती, तर या मॅचमध्ये साध्य करता आलं असं काहीतरी लाडिवली टीमला. पण इथे वाईड बॉल, आता एका धावेची गरज. एकतर्फी मॅच दिसून येते, किमान 30-35 धावासुद्धा या मॅचमध्ये आता योग्य ठरल्या असं असं आपण उल्लेख करतोय. बाद होतील फलंदाज, बाद होतील, कारण चेंडूनं फिरकी घेतली. अजून एक धक्का मिळतोय लोणिवलीवाडी या टीमला. हा असं वाटलं होतं की सुरुवातीला ही मॅच अगदी सहजरित्या लोणिवलीवाडी संघाचे फलंदाज जिंकून देतील लोणिवलीवाडी टीमला, परंतु या मॅचमध्ये असं चित्र पाहायला मिळतंय ना, तर जर अजून 10-15 प्लस धावा असत्या तर या मॅचमध्ये संघर्ष करू शकली असती ती लाडिवली टीम. लगातार गमावलेल्या विकेट आणि त्याचा परिणाम हा धावसंख्येवरती पहिल्या सत्रात आपण पाहिला. पण त्याही पेक्षा असं वाटलं होतं सुरुवातीचे 3 चेंडू डॉट आल्यानंतर या मॅचमध्ये संघर्ष करेल. 1 आला चौकार, 2 आले षटकार आणि त्याच्या जोरावरती लोणिवलीवाडी या संघानं मोक्याच्या क्षणाला ओळखलं की नॅचरल खेळ होणं गरजेचं. जर दडपण घेतलं ना तर या धावा कठीण होऊन बसेल. आणि जो षटकार आला ना त्या षटकारानं मॅचच्या समीप आला आहे संघ लोणिवलीवाडी.
विजयी धाव घेतली जाते, विजयी धाव घेतली जाते. हार्दिक असं अभिनंदन, हा सामना जिंकलाय श्री गणेश लोणिवलीवाडी या टीमनं, आणि मनापासून आभार न्यू स्टार लाडिवली आपण या स्पर्धेत सहभाग घेतलाय. उंबरे टीम मैदानावरती दाखल होते. या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅच असेल लो स्कोरिंग मॅच, याचा अर्थ एखादा गोलंदाज असेल मॅन ऑफ द मॅच. निर्धाव षटक, अभिजित पवार 3 विकेट महत्वपूर्ण त्यांना.